की जिथे जिथे जे काही भ्रष्टाचार झालेला आहे किंवा गैरकाम झालेला आहे त्या बाबतीत जे अप्रोप्रिएट अथॉरिटीज आहे विशेष कर ईओडब्ल्यूला ते सगळे माहिती पुरवणार आहे, तक्रार करणार आहे. मला वाटते आता सुरुवात झालेली आहे. याचे जे सांगताय त्याच्यात काही नाही, मग त्यांना घाबरायची गरज नाही. जे काही आरोप ते करताय पुरावे निहाय लोकांच्या समोर आणतील, तक्रारी करतील, त्याच्यावर इन्क्वायऱ्या होणार आणि जे कोणी दोषी असेल निश्चित रूपाने त्यांच्यावर प्रशासनाच्या माध्यमातून कारवाया होतील. हे खातं मुख्यमंत्र्यांकडे होतं, सरकार येऊन 2.5 वर्ष झाली. आपण खरं तर आधी त्यावर नेहमीच तक्रार टीका केली होती विरोधी पक्ष असताना, 2.5 वर्ष झालं काहीच कारवाई झाली नाही. आता 2 वर्ष आपल्या राज्यामध्ये कोविड असताना राजकारण नको ही आमची भूमिका होती. आम्ही लोकांच्या जीव वाचवणे, लोकांना मदत करण्याच्या भूमिकेत असताना कोविड काळामध्ये कोविड केंद्र असेल, कोविड सुविधा जे निर्माण करण्यात आली, प्रत्येक विषयामध्ये भाजपचे लोक भ्रष्टाचार झाला तेच त्यांना दिसत होता. कारण त्यांना दूध दिसत नाही, शेंड दिसते. त्यांचा दृष्टिकोन तसा होता. त्या बाबतीत आता हळूहळू 5 वर्षामध्ये काय घडलं या राज्यामध्ये, कोणकोणाने काय काय दिवे लावलेले, निश्चित रूपाने ते विषय हळूहळू लोकांच्या समोर येतील आणि जे काय भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यावर निश्चित रूपाने कारवाई सुरू होईल. याबाबत कॅबिनेटमध्ये काही चर्चा झाली नाही? या बाबतीत कुठल्याही कॅबिनेटमध्ये चर्चा नाही. जिथे जिथे गैरव्यवहार झाला असेल, भ्रष्टाचार झाला असेल, तक्रारी येतील, निश्चित रूपाने कायद्यानी जे कारवाई अपेक्षित असतील निश्चित रूपाने सरकारच्या माध्यमातून त्या कारवाया होतील. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की संजय राऊत हे शरद पवारांसोबत मुजरा करतात आणि ते शिवसेनेचे नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत पूर्ण वेळ. ते महाविकास आघाडीचे नेते आहे, आमचे प्रवक्ते आहे. मला वाटते राणे साहेब तुम्ही का भाजपमध्ये गेले, अविज्ञाना जी बिल्डिंग आहे तिथे तुमचा काय आहे, तुम्हाला कुठली धास्ती दाखवली, तुम्ही अहमदाबादला लपून का गेले, काँग्रेस सोडून तुम्ही कुठला पक्ष का निर्माण केला, मग भाजपवासी कसे झाले, अविज्ञाचा काय आहे परेलचा, त्याची भीती का वाटत होती आणि कसं तुम्हाला भीती निर्माण करून भाजपवासी बनवलं, हे सगळी माहिती आमच्याकडे आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे